मुंडेवाली कानून के तहत अनधिकृत लेआउट में भूखंडों का नियमितीकरण करने के लिए पंजीकरण की निर्धारित अवधि 13 जून से बढ़ाकर 20 जून कर दी गई है। उस पर चंद्रशेखर बावनकुळे ने अपना वक्तव्य दिया। लोकांचा हा प्रश्न जो तुम्ही सांगताय त्याचप्रमाणे 7 तालुक्याचा प्रश्न आहे आणि 7 तालुक्याला काय या सर्व घरांना कायदेशीर करता येतो। तिकडे तो लेआउट वाला खोटा बोलून गेला, इकडे एनएमआरडी रेग्युलेट करत नाही आणि म्हणून गुंठेवारी कायदा लागू होतो। गुंठेवारी म्हणजे काय? एखादा लेआउट वाला कुणातरी फसवलं त्याला सरकारने कायदेशीर करून घेण्याकरता गुंठेवारी आहे। मग ती एनआरटीला लागू आहे पण एनएमआरडीला लागू असताना सुद्धा ती वापर एनएमआरडीए आपल्या अधिकाराचा वापर करत नाही। त्यांना स्पष्ट त्या ठिकाणी 41(1) मध्ये अधिकार आहेत की तातडीने गुंठेवारी लागू केली पाहिजे। मला यामध्ये अर्थपूर्ण हेतू असं वाटतं, कारण आता एनएमआरडीए कमिशनर सूर्यवंशी नवीनाथ त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही कारण त्यांचं आलंय, पण आतापर्यंत लागू करण्याकरता वारंवार पत्रव्यवहार केल्यावर लागू का केलं नाही? तर लेआउट धारक आमच्याकडे येऊन आपापले लेआउट सँक्शन करून घेतले पाहिजे आणि आमच्या ऑफिसला तक्रार मारून त्या ठिकाणी काहीतरी घोडेबाजार केला पाहिजे, याकरता अधिकाऱ्यांनी एक संगनमत केलाय। म्हणून या कायद्याचा वापर ते करत नाही आणि गरीब माणसाला न्याय मिळू देत नाही। 30-30 वर्षापासून अनधिकृत घरं नागपूर ग्रामीण मध्ये आहे आणि ते घरं कायदेशीर करण्याकरता आम्ही 1000 वेळा प्रयत्न केले पण या अधिकाराचा वापर त्यांनी नेहमीच सांगितलं आम्हाला की एनएमआरडीएला ऍक्ट नाही, एनएमआरडीए मध्ये कायदा नाही, एनएमआरडीए मध्ये गुंठेवारी लागू नाही। पण माझ्याकडे क्लिअर कट आदेश आहे, 2001 चा गुंठेवारी कायदा माझ्याकडे आहे आणि 1966 एमआरडीपी कायदा माझ्याकडे आहे आणि महानगर विकास प्राधिकरण तयार झाला तोही कायदा माझ्याकडे आहे। या तीनही कायद्यामध्ये क्लिअर आहे नागपूर ग्रामीणला एनएमआरडीएला गुंठेवारी लागू होतो।